आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या प्रकरणाच्या सुनावणीला आजपर्यंत स्थगिती दिली होती. आपल्या जीवाला धोका असल्यामुळे या खटल्याची सुनावणी चंदीगडच्या न्यायालयामध्ये व्हावी या पीडित बालिकेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशातली 13 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या पश्चिमेकडे निर्माण झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये येत्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यातही काल काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या बाळापूर आणि परिसरात तसंच उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद, हिंगोली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशभरातल्या 2225 केंद्रांवर काल वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा NEET घेण्यात आली. सुमारे 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेचं 136 शहरात आयोजन केलं होतं. या परीक्षेसाठी 4000 निरीक्षक आणि 1,20,000 पर्यवेक्षक तैनात करण्यात आले होते. औरंगाबाद इथले भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस संजय फतेलष्कर यांच्यावर काल 4 जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले फतेलष्कर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमच्यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.